अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त जामनेर शहरातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये झेंडावंदन संपन्न झाले। या जामनेर नगर परिषद या ठिकाणी सकाळी 7 वाजता जामनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शरद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर शहरातील तहसील कार्यालय या ठिकाणी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी सर्व अधिकारी कर्मचारी तसेच इतर नागरिक उपस्थित होते। मला वाटतं जी काही परिस्थिती आहे
सध्या दिवस स्थापन चाललेली आहे, गंभीर होत चाललेली आहे. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी, आपली सगळ्यांची जबाबदारी, वर्कआउट कसं निवडेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण गेल्या महिन्याभरामध्ये शिवजयंती साजरी केली, आपण रामभूमी साजरी केली, हनुमानजी साजरी केली, आंबेडकर जयंती साजरी केली. रमजानचा महिना आपला एक घेत चाललेला आहे, पवित्राचा मुस्लिम समाजाचा तोही महिना आहे, आणि सगळे धार्मिक सण सगळ्या धर्मियांचे याच एका महिन्यामध्ये या ठिकाणी येतात. हे विषय गुण्या गोविंदाने अगदी अपवादे म्हणणार नाही, वगळता अतिशय सगळ्यांनी भाईचाऱ्याने सगळ्यांनी मिळून मिसळून आपले सण आपण या ठिकाणी उत्साहामध्ये जल्लोषामध्ये पार पाडतो. आता मला वाटतं 3 तारखेला 3 तारखेला त्या ठिकाणी दिवशी अक्षयतृतीय आहे. दोन्ही सण आपले या ठिकाणी गरजेचे आहे. परंतु मला निश्चित गावाच्या बाबतीमध्ये सांगावं लागेल की व्यवस्थितपणे आपण आपले सण या ठिकाणी साजरे करत आहोत. कुठे गारगोट लागेल असा प्रकार या ठिकाणी होऊ नये. परत आपण मराठीकडून आंबेडकर जयंती साजरी केली, एक अर्थाची बाब की आपण सगळे मिळून सर्व धर्मियांचे सण जे आहेत ते या ठिकाणी विषय पुस्तकामध्ये जनुसार आपण साजरे करतो. कुठे गारगोट लागेल, कुठे वाजवत देईल असा कुठल्याही प्रकार आपल्याकडे या ठिकाणी होत नाही, याचा निश्चित अभिमान आपल्या सर्वांना असला पाहिजे. आणि प्रत्येकांची आपली जबाबदारी की कुठेही धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही. काही पक्ष इशू असतील, पक्ष इशू असतील, काही पक्ष लेवल असतील, ते होत राहतील. परंतु आमच्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये शांतता कशी राहील, सुव्यवस्था कशी टिकून राहील, कायदा सुव्यवस्था कसा व्यवस्थित राहील, यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करायचे. आणि महाराष्ट्र पुढे कसा जाईल यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे. आता म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे, पण मला आवरण झाला लागेल मला सगळं बोलण्यावर. हा काही राजकीय कार्यक्रम नाही, आपण वृद्धापन दिन साजरा करत आहोत. मला असं वाटतं की विजेचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न, अनेक प्रश्न यावेळेला महाराष्ट्रामध्ये आहेत, नाही असं नाही आहे. परंतु तसा या ठिकाणी उल्लेख करणार की फार योग्य होणार नाही असं मला वाटतं. तरीसुद्धा त्या सगळ्या परिस्थितीवर मात करून आपल्याला मिळून मिसळून जाऊन एकोप्याने पुढे जायचं आहे, राज्याला पुढे न्यायचं आहे. देशामध्ये जसं देश आपण म्हणतो की जगामध्ये नंबर एकचा देश आपला होणार आहे, होतो आहे. आज आपल्या देशाकडे पूर्ण जगाची बघण्याची जी एक नजरी आहे, दृष्टी आहे, ती आज वेगळी आहे. आज पंतप्रधान मोदींकडेसुद्धा बघताना पूर्ण जग वेगळ्या अपेक्षेने बघत आहे, वेगळ्या आशेने बघत आहे. आज युक्रेन रशियाचं युद्ध चाललं आहे, त्या ठिकाणी सगळ्यांना असा आशेचा किरण आहे की मोदीजी मध्यस्थी करतील, भारत मध्यस्थी करेल, त्या ठिकाणी तोडगा निघेल. आणि अशा पद्धतीने जगामध्ये एक नंबर सुपर पॉवर होण्याचे स्वप्न पाहतो, त्याचबरोबर हा महाराष्ट्र या देशामध्ये एक नंबर कसा होईल यासाठी स्वप्न पाहणं हे आपल्याला निश्चित अपेक्षितच आहे. आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी मार्गक्रमण करावं अशीच अपेक्षा मी आपल्या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा 62वा वृंदावन दिनाच्या निमित्ताने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.